वसईच्या कामनजवळील देवकुंड नदीमध्ये आज पंधरा पर्यटकांना स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवला आहे आज रविवार असल्याने वसईतील एका गावातील पंधरा जणांचा ग्रुप पिकनिकसाठी या देवकुंडी नदीजवळ आलेला होता त्यामध्ये तीन ते चार तरुणी देखील होत्या पिकनिकचा आनंद लुटत हे पंधरा जण नदी पार करून दुसऱ्या बाजूला गेले मात्र दुपारी साडेतीन नंतर नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि त्यामध्ये हे सर्वजण त्या ठिकाणी अडकले त्या ठिकाणी नेटवर्क नसल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना फोन करता आला नाही तेथील स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धावून सर्वांनाच रेस्क्यू करून त्यांना बाहेर काढलं या व्हिडिओमध्ये दोरी पकडून पाण्याच्या प्रवाहात वाहताना दोघे दिसत आहेत मात्र त्यांनाही वाचवण्यात यश मिळालं आहे कोरोनाच्या या महामारीत सध्या पर्यटन क्षेत्रात बंदी आहे मात्र काही शौकीन पर्यटक नियमांची हेळसांड करत असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एच पी न्यूज वसई